राजकारणात चर्चांना फार महत्व असतं अगदी नशीब बदलण्यापासून ते हातातलं पद जाण्यापर्यंत या चर्चा जबाबदार असतात आता विषय आहे अशोक चव्हाणांचा त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चाही इतक्या झाल्या आहेत की त्याला आता मोजमाप नाही म्हणजे चव्हाण तसे काँग्रेसमध्ये अगदीच साईडलाईन झाले नसले तरी सुपर ऍक्टिव्हही नाही आणि म्हणूनच दर काही महिन्यांनी जसे साथीचे आजार येतात तशी त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होते चला तर बघूया यावेळी नेमकं काय झालंय राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा संजय शिरसाट शिवसेनेचे आमदार आता त्यांनीही चव्हाणांबद्दल असाच एक अंदाज व्यक्त केलाय आहे सगळं बोलून हे माझं मत आहे असं म्हणायलाही शिरसाट कचरले नाही पण ज्यामुळे या शिळ्या कढीला पुन्हा उत आलाय ते नेमकं शिरसाटांचं स्टेटमेंट काय आहे बघूया महाराष्ट्राचे चित्र बदलणार आहे अशोक चव्हाण यांचं थोरात आणि पटोल्याची फार पटक नाही लोकसभेपूर्वी ते भाजपमध्ये जातील असं माझं मत आहे असं संजय शिरसाठ म्हणाले खर तर त्यांनी माझं मत आहे असं सांगूनही जो गोंधळ व्हायचा तो झालाच चव्हाणांनी तर यापूर्वीच अशा आरोपांना उत्तर दिलंय माझ्या मुलाखतीमध्ये सुद्धा त्यांना थेट हा प्रश्न विचारण्यात आला आणि त्यावर ते काय म्हणाले बघूया तुम्हाला जास्त माहिती असेल माध्यमच रोज रंगवत राहतात मी या विषयावर अनेक वेळा माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि मला आता अजून खुलासा करायची गरज काय आहे म्हणजे खरं म्हणजे पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरता मी प्रयत्नशील राहिलेलो आहे ठीक आहे आता हितसंबंध ज्यांचे त्यांना थोडंसं मला विरोध असेल किंवा आपली भूमिक त्यांना माझ्यापासून काय अडचण राजकीय अडचणी असतील असे उद्योग करणारे लोक असतात पण मी त्याला फारसं महत्त्व देत नाही यावर जेव्हा अजित पवारांना आज विचारलं तेव्हा त्यांनी सुद्धा उत्तर दिलं काय त्याला ते ह्याचा पोपट असतो ना पिंजऱ्यात दिसलं काय त्यांना आता काल आपण सगळ्यांनी अशोक चव्हाण साहेबांचं भाषण ऐकलं सगळं काही झालं आता हे काय कोणी पण म्हणायला लागले काही करायला लागलंय आता पक्षांतर हे काही फार आश्चर्यकारक राहिलेलं नाही त्यातच दोन हजार चौदा नंतर काँग्रेसला पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची काही प्रमाणात सवय झाली असावी पण वारंवार जाणार नाही असं सांगून सुद्धा चव्हाणांबद्दल अशा चर्चा होत असतील तर मात्र त्यात काही तथ्य आहे का असाही प्रश्न पडतो याचं खरं उत्तर मात्र चव्हाण किंवा भाजपचे नेतेच देऊ शकतील यात शंका नाही या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सरकारनं मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका